700 वर्षांपूर्वीच्या करतंड नावाच्या जुन्या ग्रंथामध्ये धाराशिव लेण्यांचा उल्लेख आहे। उस्मानाबादचं नामांतर हे धाराशिव करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। तुळजापूरच्या सीमेवर असलेल्या धाराशिव मर्दिनी मंदिरामुळे धाराशिव असं नाव पडलेलं आहे। धार आणि शिव हे दोन राजे होते, त्यांच्यामुळे धाराशिव हे नाव पडलं। धाराशिव नावाची आख्यायिका नेमकी काय आहे ते आपण पाहताय। कृष्णा आणि गोदावरी खोऱ्याच्या सीमेवर वसलेलं गाव म्हणूनही धाराशिव। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।